मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बीडीडी शाल या ठिकाणी होत असलेल्या पूर्णवसन संदर्भातला पाहणी दौरा केला आणि काही स्थानिकांशी भेट सुद्धा घेतली. काय नेमकं हा प्रकार आहे आपण जाणून घेऊया. काय बोलले राज ठाकरे? बघा, राज साहेबांनी याचं अगोदर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांसमोर बसवलं होतं, दोनदा बसवले, आणि गेल्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे म्हणून म्हटलं की प्रत्येकानं प्रत्येक घराला एक पार्किंग भेटेल आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक घराला कॉर्पस फंडही देखील भेटेल. हे दोन्ही गोष्टी बोलल्या होत्या, निर्णय झालेला. त्यानंतर संजीव जयस्वाल सीईओ साहेब जे आहे म्हाडाचे VP आहे, त्यांनी हे म्हटलं की बाबा हे पॉलिटिकल प्रोपगंडा असू शकतं, हे असं म्हणजे होणार नाही, आपल्याला जमणार नाही. पण राजसाहेब माननीय राजसाहेब आणि माननीय मुख्यमंत्रींच्या समोर जे चर्चा होतो, लोकांना जे आश्वासन दिलेलं जातात, जर त्यांचेच अधिकारी असा म्हणजे शब्द वापरता विश्वास कोणावर करायचा? आणि दुसरी गोष्ट, राजसाहेब डे वनपासून आम्हाला सपोर्ट करत आले आणि आज ते स्पष्ट भाषेत म्हटलं, इथे आले आणि बघितला प्लॅन वगैरे, त्यांनी स्पष्ट भाषेत म्हटलं राजसाहेबांनी, बाबा ज्यांना टेक्निकल नॉलेज आहे 7-8 लोक तुम्ही या, संजय जयस्वाल साहेबांना बोलून घेऊ, डिस्कस करू. आणि दुसरी गोष्ट, रहिवाशांनी क्लिअर कट आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला दिसला. ठामपणे ते म्हटलं की ज्यापर्यंत ॲग्रीमेंट देत नाही त्यापर्यंत घरा खाली करायचा नाही. आणि हायकोर्टचा पण सेम ऑर्डर आला होता की ज्यापर्यंत ॲग्रीमेंट देत नाही घरा खाली करून घ्यायचं नाही म्हाडा, तरीसुद्धा दादागिरी म्हाडा करतेच. स्थानिक लोकाधिकारी, इथले स्थानिक लोकाधिकारी आम्हाला कोणाला विचारत नाही, पण राय साहेबांनी आम्हाला इथं येऊन आम्हाला सपोर्ट केला, आम्हाला दिलासा दिला, आमचे बळ उचवलेलं आहे आणि त्यांच्या हातूनच हे काम होणार आहे. हे जे आमच्या मागण्या मान्य होतील राय साहेबच करतील. किती वर्ष असणार आहे तुम्ही, काय बोलणार? मी आज, मला 66 वर्ष झाली मी या वर्ळीमध्ये राहतोय, माझा जन्म सिकडला आहे. ह्या बिडीडी चाळीच्या संदर्भामध्ये राजसाहेब ठाकरेंशी CM बरोबर मी स्वतः हजर होतो. त्या वेळेला दोन वेळेला बैठका झाल्या. परवाची जी हल्ली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, फोन करून अतुल सावेंना विचारलं की आपला एका फ्लॅटला एक पार्किंग आणि कॉपर्स फंडचा निर्णय झालेला होता, त्याचं काय झालं? म्हणजे हा निर्णय झालेला असताना सुद्धा संजीव जयस्वाल साहेब सरळ सरळ सांगतात की हा पॉलिटिकल अजेंडा आहे, उद्या जर सरकार म्हणेल मुंबई बुडवा तर ते बुडवणार, आम्ही नाही, आम्ही त्याला हे करू, आम्हाकडे हे नाही. दुसरी गोष्ट, आज बोरीकर साहेब आहेत, कुठल्याही विषयामध्ये ॲग्रीमेंट असेल, बोरीकर साहेब आहेत कुठल्याही विषयामध्ये ॲग्रीमेंट असेल किंवा कुठले त्यांच्या ज्या नोटिसा धडाधड ते लोक पाठवत आहेत, ह्या संदर्भामध्ये आम्ही बोरीकर साहेबांकडे गेलो, ते आम्हाला स्पष्टपणे सांगतात की आमच्याकडे कुठल्याही शासनाची कुठल्याही प्रकारची आदेश नाहीत, ऑर्डर नाही, आम्ही तुमच्याकडचे जी लेटर आहेत ती आम्ही त्यांना पाठवतो, पण त्याच्यावर आमच्याला काही आणि इकडून हे असा प्रकार होतो आहे. आता मला एक सांगा स्पष्टपणे, ज्यावेळेला CM साहेब राजसाहेब ठाकरे हे प्रत्यक्ष भेटत आहेत, रहिवाशांच्या समक्ष बोलत आहेत, CM स्वतः गृहनिर्माण मंत्र्यांना फोन करून सांगत आहेत आणि संजीव जयस्वाल साहेब सरळ सरळ सांगत आहेत की हे असं आहे. आता ॲग्रीमेंटच्या बाबतीमध्ये स्पष्ट निर्देश असताना की ॲग्रीमेंट दिल्याशिवाय घरं खाली करायची नाहीत म्हणून हे वारंवार प्रत्येक ठिकाणी नोटिस देत आहेत. त्या ठिकाणी 92-93 ठिकाणी त्याला सांगितलेलं आहे की 48 तासामध्ये खाली करा म्हणून. आज आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा त्यांना हे सांगितलं आहे, आश्वासित लेटर त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा यांच्यावर? जर ह्यांचा अधिकाऱ्यांचा जर मुख्यमंत्री आणि यांच्यावर जर विश्वास नाही, त्यांच्या जर ऑर्डर्स हे लोक फॉलोअप करत नाहीत, अधिकाऱ्यांवर आम्ही काय विश्वास ठेवायचा? बरोबर, काय बोलणार तुम्ही? बघा, आता हा वळी बिडीचा आता वळी DR रोड नायगाव ह्या तीन ठिकाणचा जो प्रकल्प आहे, आशिया खंडातला हा सगळ्यात मोठा क्लस्टर रिडेव्हलपमेंट आहे. विचार करा की सरकारचा प्रोजेक्ट बनतात आणि इथल्या लोकप्रतिनिधी किंवा कोणी म्हाडानी इथल्या लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प सुरू केला आणि आता जवळपास 10-12 बिल्डिंग इथे खाली झाल्या आहेत. हे कसे काय, कुठल्या पद्धतीने खाली झाल्या ह्यांना घाबरवून पोलिसांनी धमक्या देऊन ह्या बिल्डिंग खाली झाल्या आहेत. आता रहिवासी जागरूक झाले आहेत. आज तुम्ही त्यांची संमती त्यांना न विचारता हा प्रकल्प चालू केला ना, आता पुढे अडचणी येत राहणार. त्यामुळे मी माझ्या सरकारला, माझ्या अधिकाऱ्यांना, सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, संयुक्त एकत्र बसा आणि गव्हर्नमेंटचा जो GR आहे पंजीबलचा किंवा कुठल्या पद्धतीने जो चांगला GR पद्धतीने बसेल ह्या प्रकल्पात, त्या प्रकल्प बसवून हा प्रकल्प चालू करा. आणि एवढा मोठा प्रकल्प संक्रमण शिबिर न बांधता चालू केला आहे, जेणेकरून ह्या बीड जाळीमध्ये बरीचशी अशी मोकळी जागा आहे तिकडे संक्रमण शिबिर बांधू शकतात. का बांधत नाही संक्रमण शिबिर? आज रहिवाशांना म्हणतो तुम्ही शिवडीला जावा, तुम्ही नायगावला जावा, का जावा? मोकळी जागा आहे, संक्रमण शिबिर बांधून द्या रहिवाशांना, जागा आहे, जागा नसतं तर गोष्ट वेगळी होती. म्हणून माझी सरकारला, माझा सगळ्यांना नम्र विनंती आहे की रहिवाशांचा ऐका, रहिवाशांचे काय मागणे आहे ते पूर्ण करा आणि संक्रमण शिबिर जे आहे ते मोकळ्या जागेवरती बांधून द्या.
काही महिला रहिवासी सुद्धा आलेले आहेत, काय बोलणार तुम्ही? काय मागणार आम्ही आता? आहे ना, त्यांना फक्त दोनच गोष्टी मागणार. एक तर ऍग्रीमेंट घेऊन यायचं, आणि जे काही संक्रमण शिबिर जे म्हणताय ना, ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्हाला वरळीतच बांधून द्यायचं, नाहीतर आमच्या बिल्डिंगमध्ये चढायचं नाही. एवढंच सांगणार आम्ही. आम्ही खूप कंटाळलो या म्हाडाच्या हॅरसमेंटला. रोज लेटर पाठवतात, रोज लेटर पाठवतात. या असे म्हातारा माणूस एखादा जर वारला, एखाद्याला अटॅक वगैरे आला, तर काय करणार हो? कोण जिम्मेदार या गोष्टींना? बेघर करताय का आम्हाला? पाहू शकता की या ठिकाणी स्थानिक जे आहेत ते संतापलेले आहेत, आणि मात्र पूर्णवसन कधी होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी स्थानिकांना आदेश दिले आहेत की जोपर्यंत ॲग्रीमेंट भेटत नाही तोपर्यंत घरं खाली करू नका. कॅमेरामॅन अनुपसह मी फैसल तांडेल, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.